भिवंडी वाडा मनोर हा रस्त्याची जी काही खड्डे पडून दुरावस्था झालेली आहे त्यामुळे अनेक तक्रारी आल्या. यामध्ये अनेक ॲक्सिडेंटमध्येमुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. झालेल्या अतिशय दुर्दैवी घटना आहेत आणि म्हणून मी PWD विभागाचे मंत्री अशोक चव्हाण साहेबांशी देखील या रस्त्याच्या बाबतीत बोललो आहे. आज सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळे जे SCO वगैरे त्यांच्याशी माझी बैठक झाली आहे. ते देखील सोबत आहेत आणि या रस्त्यावर तातडीने युद्धपातळीवर डागडुजी करण्याच्या सूचना म्हणजे डांबरीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संबंधित ठेकेदार न्यायालयामध्ये गेलेला आहे, परंतु न्यायालयात गेला असलं तरी सुद्धा मी सेक्रेटरींना सांगितलेलं आहे की तुम्ही न्यायालयाच्या हे निदर्शनास आणा की हा रस्ता किती हेवी ट्रॅफिकचा आहे, या ठिकाणी अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत, त्यामुळे तातडीने डिपार्टमेंट PWDच्या माध्यमातून याची दुरुस्ती तातडीने व्हावी. आणि जसं पाऊस बंद होतोय तर ज्या ठिकाणी पक्का रस्ता आपल्याला कॉन्क्रीट करावा लागला तरी सुद्धा विभागाने तो करावा, अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आज वाहतुकीवर हे काम सुरू आहे. पावसाची थोडी जेवढी आपल्याला उघडी मिळेल त्या त्यावेळेस आपल्याला हे दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर करता येईल. सध्या रस्त्याचं उन्नत करण्याचा जो प्रस्ताव आहे राष्ट्रीय महामार्ग त्याविषयी काय सांगा, त्या बाबतीत देखील नक्कीच चर्चा केली जाईल. कारण अनेक रस्ते आपण अपग्रेड केलेले आहेत स्टेट टू नॅशनल हायवे. आणि तसं जर गडकरी साहेबांनी देखील अनेक मार्ग जे आहेत नॅशनल हायवेकडे घेतले त्याचं कॉन्क्रिटीकरण देखील केले. हा कुठलाही वाद या ठिकाणी नाही, परंतु लोकांना दिलासा देणं यालाच आम्ही प्राधान्य देणार आहोत. आणि म्हणून याची युद्ध पातळीवर दुरुस्ती तातडीने करावी आणि त्याचबरोबर जो काही कायमस्वरूपी जो प्रश्न आहे तो देखील निकालात निश्चितपणे लावण्याचा निर्णय घेतला. यात श्रेयवादाच्या लढाईचा काही संबंध नाही. नाही, तर श्रेयवादात काय होईल, लोकांना दिलासा देण्याचं काम आहे. राज्याचे मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये महाविकास आघाडी काम करते, त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये एवढाच आमचा उद्देश आहे. श्रेयवादाचा हा विषय नाही, तातडीने याची दुरुस्ती झाली पाहिजे. रस्ता कुणाचा आहे हे न बघता रस्त्याची दुरुस्ती तात्काळ व्हावी.